हॅलो मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. राज्यात शिक्षकांची जिल्हा अंतर्गत आणि जिल्हा राज्यामध्ये शिक्षकांची जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती हसन मुश्रफ यांनी दिलेली आहे. याविषयी संपूर्ण वृत्त आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पहा मित्रांनो, राज्यातील प्राथमिक शिक्षकांची 30 जून नंतर जिल्हा अंतर्गत आणि आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती जी आहे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे. कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ राज्याध्यक्ष राजाराम बरुटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बदली पोर्टल सुरू करण्याबाबत मुश्रीफ यांना निवेदन दिले होते. यावेळी त्यांनी ही जी ग्वाही आहे ती दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी शासनाने दिनांक 7 एप्रिल 2021 रोजी बदलीचे सुधारित धोरण जाहीर केले आहे. त्या संदर्भातील सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. बदली धोरणानुसार जिल्हाअंतर्गत बदल्या 31 मेपर्यंत होणे बंधनकारक आहे, परंतु यावर्षी कोरोना संसर्गामुळे 30 जूनपर्यंत कोणत्याही प्रकारच्या बदल्या करू नयेत असे शासनाने आदेश आहेत. त्यामुळे स्वतालुक्यातील येऊ इच्छिणाऱ्या अनेक शिक्षकांची गैरसोय व निराशा झाली होती, परंतु आज रोजी कोरोना प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने राज्यामध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षक बदली पोर्टल सुरू करून प्राथमिक शिक्षकांची जिल्हाअंतर्गत आणि आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करावी. बदलीसाठीची सेवेची अंतिम तारीख 31 मे ऐवजी 30 जून करावी. संवर्ग 4 मध्ये समाविष्ट शिक्षकांना एका शाळेवर 3 वर्ष सेवा पूर्ण झाली असल्यास विनंती बदलीसाठी पात्र समजण्यात यावे. या संदर्भामध्ये शासनाने लवकरात लवकर शुद्धीपत्रक काढावे अशी मागणी जी आहे शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आलेली आहे. त्यावर लवकरच शुद्धीपत्रक काढू असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, ही जी आहे आंतरजिल्हा बदली होणार आहे आणि जेणेकरून त्याच्या माध्यमातून लवकरात लवकर जर आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया संपूर्णपणाने पार पडली तर आपल्याला एकंदरीत लक्षात येऊन जाईल की एकंदरीत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वॅकॅन्सी शिल्लक आहे.